इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत, हाही एक फार मोठा इतिहास आहे. अरे 350 वर्षांपूर्वीचा जागर आजही होतो इथे. अरे दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि कधी आमच्या ओठातून जय बाहेर पडतं हे आमचं आम्हाला कळत नाही. जणू काही आमच्या धमण्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये तो राजा शिवछत्रपती अजूनही जिवंत आहे, अशी जादू आहे या राजाची. अरे 350 वर्षांनंतर शिवछत्रपतींचं नाव घेऊन आमचं शरीर पेटत असेल तर 350 वर्षापूर्वी त्याच शिवरायांच्या कुशीत जन्मलेला राजा संभाजी कसा असेल, अरे कसा घडला असेल, कसा उभा राहिला असेल, कसं असेल नेतृत्व, व्यक्तित्व, कर्तृत्व, कसं असेल धाडस, कसं असेल साहस, अरे कसा असेल संभाजी. रयतेच्या डोळ्यातला एक अश्रूही राजाला एखाद्या बलवान शत्रूपेक्षा मोठा वाटतो. शिवरायांच्या याच शिकवणीवर पाऊल ठेवून संभाजीराजे रयत जपत होते, अगदी मारदवतेने, पोटच्या लेकासारखे. संभाजीराजे सरलष्करांना म्हणाले, मामासाहेब जागा काढा मोक्याची, स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण औरंगजेबाचाही थाट उतरला पाहिजे. आणि हंबीरराव म्हणाले, राज एक जागा आहे बुऱ्हाणपुरा, दारुत्तमुल्क दख्खन बुऱ्हाणपुरा, म्हणजे औरंगजेबाची दख्खनीतील राजधानी, ऐश्वर संपत्ती सामर्थ्य अफाट. आणि त्याच वेळी कडाळला छावा, मग टाका छापा त्या बुऱ्हाणपुरावर, करा कोणचा पुरा त्याचा, आणि मराठे सुसाट सुटले. बुऱ्हाणपुराच्या 17 पुरे धुतले, काही काही ठेवलं नाही. अहो बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळव काळीस पान, फार चेंदा मेंदा करून टाकला मराठ्यांनी त्याचा. पहिला तडाखा सोसतो न सोसतो तो दुसरा तडाखा. औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर बरं का, औरंगाबाद, औरंगजेबाच्या नावानं बसवलेला औरंगाबाद, इतकं धुतलं इतकं फोडलं की तिथं औरंगजेबाच्या नावाशिवाय काही उरलंच नाही. वैतागून वैतागून संतापून उठला औरंगजेब आणि उचलली पावलं त्याने खासे दख्खनच्या दिशेनं. चारी बाजूंनी नामचीन नामचीन मोठमोठे सेनापती महाराष्ट्राला कैचीत पकडायला आत आत घुसवले आणि मराठे सज्ज झाले. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांशी लंगडे तोड करायला सुरुवात केली. औरंगजेब फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला, हार पराभव हार पराभव. अरे 23 वर्षाचा छावा संभाजी तू, तू महाराष्ट्रात येतो ना. संभाजीराजांनी विलक्षण युद्धनीती केली, मराठ्यांच्या फौजासह मोगलांच्या प्रांतात घुसवल्या. मराठे इथं आले म्हणून सैन्य पाठवावं तर मराठे त्याच्या पुढं, मराठे तिथे गेले म्हणून सैन्य पाठवत तर मराठे त्याच्या पण पुढं. अरे कुठे कुठे सैन्य पाठवावं, सगळीकडेच फाटत चाललंय. अरे कुठे कुठे ठिगळं लावावी. वैतागून संतापून उठला औरंगजेब, काही कळेना औरंगजेबाला. औरंगजेबानं मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्धची मोहीम उघडली होती पण संभाजीराजांनी त्याची पुरती वाट 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 लावली आणि कडाळला छावा. अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्यांची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे, तुला भाजायला वेळ नाही लागणार. औरंगजेब थया थया नाचवलाय, इंग्रज झुकवलाय, पोर्तुगीज वाकवलाय आणि जंजिऱ्याचा सिद्धी तर पारदर्यात बुडवलाय. एक नाही दोन नाही तब्बल 12 घडावर निकराजी पंजे फाड करत माझ्या सरदार सेनापती धुरंधर सज्जा सेनापती संभाजी अजिंक्यच राहिलाय. 9 वर्ष तब्बल संभाजीराजांनी 140 लढाया केल्या पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला सुद्धा फक्त संभाजीराजांचीच नोंद घ्यावी लागली. अखेर मोजक्या सैन्यासह संगमेश्वराच्या घाटात संभाजीराजे आणि कवी कलशांना औरंगजेबानी कैद केलं. हनुमानाला शेंदूर फसावा असा रक्तानं माकला होता माझा संभाजी, पण एवढं होऊनही सुटला नव्हता, वाकला नव्हता वा नमला नव्हता. अरे कसा सुटेल, कसा वाकेल, कसा नमेल, वाघाच्या जपड्यात घालून मोजती दात ही आमची औकात सांगणारा संभाजी आहे. आला तसाच औरंगाच्या दरबारात आणि कवी कलशांना म्हणाला, ओ कवी कलश कवी आहात आपण, मग या 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 प्रसंगावर सुचते का एखादी कविता.
कवी कलशांना पण आश्चर्य वाटलं, राजा मृत्यूच्या दारात आहे, मरणाच्या गोठ्यात आहे, पण राजाला ना भीती ना भय, राजा निर्भय। राजा विचारतोय, सुचते का एखादी कविता? अरे ही काय कविता ऐकायची वेळ आहे का? पण कवी कलश म्हणाले, राजे का नाही? राजन तुम हो सांचे, खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तखत जतौ रंग। अहो राजे काय हे तुमचं तेज? तुमचं तेज पाहून खुद्द औरंगजेब त्याचा तख्त सोडून खालती उतरलाय। औरंगजेबाला काही कळेना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी? वैतागून वैतागून संतापून उठला औरंगजेब, ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकाल दो ये आंखें जलाती है हमें, काट डालो ये जबान बोलती बहुत है, ले जाओ। आणि सुरू झाला अनन्विच्छळ। हातामध्ये लालगुंड तप्त्या सळ्या घेऊन निघाले हापशी। धुरांच्या रेषा हवेत टाकणाऱ्या त्या लालगुंड तप्त सळ्या पाहिल्या आणि कळून चुकलं, डोळे जाणार आता, मिटले डोळे। डोळ्यासमोर उभलेले राजा शिवछत्रपती, याच डोळ्यांनी पाहिलं होतं स्वराज्य, याच डोळ्यांनी घेतलं होतं दर्शन राजा शिवछत्रपतींचं, याच डोळ्यांनी पाहिली होती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची, याच डोळ्यांनी केले होते आपल्या इशारदाच्या मावळ्यांना, उघडले डोळे, दिसल्या लालगुंड तप्त सळ्या, आल्याजवळ अगदी जवळ घुसले आत आत आत, निघाल्या त्याच वेगात बाहेर, चर्र दिशी नुसता आवाज, डोळे नव्हते कुठेच, उरल्या होत्या नुसत्या काळ्या काळ्या खोपण्या, उग्र उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या। अरे पायाला काटा घुसला, आता 8 दिवस पाय धरून बसतो मी, डोळ्यात लाल गुंड तप्त सळ्या गेल्या, किती वेदना झाल्या असतील, का सोसत राहिला छावा हे सर? अरे जर रगेल असता रंगेल असता तर झुकला असता वाकला असता, औरंगाला शरण जाऊन ऐशो आरामात जगला असता, मग का सहन करत राहिला छावा हे सर? स्वराज्य अस्मितेसाठी, राष्ट्र धर्मासाठी, आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी। खरा औरंगजेब कळाला तो फक्त संभाजी राजांना, आणि खरा संभाजी राजा कळाला तो फक्त औरंगजेबालाच। अल्लाह हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने, हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से मांगे नहीं उसने रहम के दो लफ्ज, हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने, हमने पाँव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने, सचमुच छावा था छावा शेर का छावा। आणि संभाजी राजांचा याच मृत्यूनं पेटून उठला महाराष्ट्रातला एक एक मावळा, आणि राजाशिवाय प्रजा लढत राहिली, एक नाही दोन नाही तब्बल 14 वर्ष झुंज देत राहिली। अहो महाराष्ट्र घ्यायला आला होता औरंगजेब, महाराष्ट्र तर सोडाच, पण स्वतःला मरण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो कायमचा तो इथंच शांत झाला। औरंगजेब संभाजी राजांना मारू शकला नाही, अजिबात नाही, संभाजी राजांनी हे स्वतःहून स्वीकारलेलं मरण आहे। सह्याद्रीच्या कड्यावर तो छावा आजही उभा आहे, आजही देतोय तो संदेश, मातीसाठी कसं कुर्बान व्हावा, आजही सांगतोय तो गुज राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रनिष्ठेचं आणि राष्ट्रधर्माचं। त्यामुळे 26/11 हल्लं असो देत वा कारगिलचं युद्ध, मातीसाठी शहीद होणाऱ्या असेमध्ये सगळ्यात जास्त संख्या जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्राच्या याच मातीतली आहे। आजही देतोय तो संदेश, मातीसाठी कसं कुर्बान व्हावयाचं।